जैसी शक्ल है तेरी शक्ल देखी क्या एक्टिव है जैसे बहुत मुंह अच्छी। मेरी शक्ल तुझे नहीं पता दोरे कितने लोग मरने मर, जैसे मुंह निकली कितने ना लोग मरते मेरे पे, शिनचैन जैसे मुंह की, कितने लोग मरते शिनचैन जैसे मुंह है इसका। पर शिनचैन तो हूँ मैं कम से। एमसी स्टैन, एक्टिवा जैसी शक्ल की असो क्यों असो 80,000 के जूते। हा डायलॉग एमसी स्टैन ने डायलॉग बोलला ना की तो फेमस होणारच, कारण त्याच्या वागण्यावर बोलण्यावर लोक खूप प्रेम करतात। एमसी स्टॅनचं खरं नाव आहे अल्ताफ शेख आणि तो मूळचा पुण्याचा आहे। बोलताना तो टपोरी लँग्वेजचा पण यूज करतो, त्याच्यामध्ये काही मराठी युनिक शब्द पण असतात, त्याच्यामुळे मराठी जनता त्याच्याबरोबर लगेच कनेक्ट करते। तर असा हा पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन बिग बॉस मध्ये गेला आणि बिग बॉस हा शो दणानून सोडला आहे। सगळीकडे त्याचे चाहते निर्माण झाले आहेत। एवढंच काय, सलमान खान देखील त्याचा फॅन बनला आहे। एमसी स्टॅनला सलमान खानने रावस ही पदवी बहाल केली आहे आणि प्रत्येक वेळी त्याला आय फील यू ब्रो, अप्रिशिएट यू ब्रो असे उद्गार काढतो। एमसी स्टॅन हा बिग बॉस 16 हिंदीमध्ये सर्वात जास्त वेळा नॉमिनेट झालेला खिलाडी बनला आहे। पण नॉमिनेट होऊन काय होतं, त्याची जी जनता आहे ती त्याला पहिल्यांदा सेव्ह करते आणि जनतेचं त्याच्यावरलं प्रेम दाखवून देते। बिग बॉस 16 मध्ये एमसी स्टॅनचे मुद्दे क्लिअर असतात। या पुण्याच्या रॅपरनी खरोखर बिग बॉस 16 दणानून सोडला आहे। जनता काय, सेलिब्रिटीज देखील त्याचे फॅन झाले आहेत। कित्येक सेलिब्रिटी त्याच्याबद्दल ट्विट्स करतात, त्याच्यासाठी इंस्टाग्रामवर पोस्ट करतात। एमसी स्टॅन देखील आपल्या वागणुकीतून पुण्याचा उल्लेख कायम करत असतो आणि तो गर्वाने सांगतो मी पी टाऊनचा आहे। पी टाऊन म्हणजे पुणेचा आहे। ज्याप्रमाणे त्याला पब्लिकचा सपोर्ट मिळत आहे असं दिसून येतं की तो फायनलिस्ट तर नक्की बनेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या मराठी सेलिब्रिटी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया लवकरच।